एक लोखंडी खिळा, चांदीची रिंग, तांब्याची तार या वस्तू घेऊयात. या सर्व वस्तू धातूच्या बनलेल्या आहेत. आता या वस्तू एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात टाकूयात. काय होतं? बरोबर, या सर्व वस्तू पाण्यात बुडतात. आता सोडियमचा तुकडा पाण्यात घालूया, काय होतं? अरे हा तर पाण्यावर तरंगतोय. हे का घडलं? आपण घनता या भौतिक गुणधर्माचा अभ्यास केला. आपण पाण्याची घनता या भौतिक गुणधर्माचा अभ्यास केला. धातूंची घनता जास्त असते म्हणून ते पाण्यात बुडतात. अपवाद सोडियम, पोटॅशियम, लिथियमची घनता ही पाण्यापेक्षा कमी असते म्हणून ते पाण्यावर तरंगतात. द्रवणांक आणि उत्कलनांक. सर्वसाधारणपणे धातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक जास्त असतात. अपवाद पारा, गॅलियम, पोटॅशियम. अधातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात. अपवाद कार्बन, बोरॉन हे स्थायू अधातू असून उच्च तापमानाला वितळतात. विद्यार्थ्यांनो, तुम्ही आधीच्या इयत्तांमध्ये ध्वनीची निर्मिती कशी होते, वारंवारिता म्हणजे काय, ध्वनीचा हा गुणधर्म वेगवेगळ्या वाद्यांमध्ये कसा केला जातो हे शिकलात. आता आपण ही वाद्य वाजवून बघूया. हे अतिशय सुरेल आहे ना, पण मला सांगा या वाद्यांच्या तारा कशापासून बनवल्यात? बरोबर, या तारा धातूच्या बनलेल्या आहेत. धातू जर आपटले तर त्यातून नाद तयार होतो. या गुणधर्माला नादमयता असं म्हणतात. धातू नादमय असतात, तर अधातूंमध्ये हा गुणधर्म सापडत नाही. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आठवत असेल की आपण असे काही पदार्थ पाहिले होते ज्यांच्यामध्ये धातूंचे काही गुणधर्म आणि अधातूंचे काही गुणधर्म आढळतात. त्यांना धातू सदृश पदार्थ असं म्हणतात. उदाहरणार्थ आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी इत्यादी. धातू सदृश पदार्थ काही काळासाठी धातूंचे गुणधर्म दर्शवतात, तर काही परिस्थितीत तेच पदार्थ अधातूंचे गुणधर्म दर्शवतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सिलिकॉन. सारांश, आज आपण धातू आणि अधातूंच्या या भौतिक गुणधर्मांबद्दल शिकलो. घनता, द्रवणांक व उत्कलनांक, नादमयता. तसंच आपण धातू सदृश पदार्थांबद्दलही शिकलो. हे पदार्थ धातूंचे काही गुणधर्म आणि अधातूंचे काही गुणधर्म दर्शवतात. उदाहरणार्थ सिलिकॉन. आव्हान, सौर पॅनलसाठी उत्तम पदार्थ म्हणजे सिलिकॉन. या पदार्थाच्या गुणधर्माविषयी आपल्या मित्रांशी चर्चा करा. घनता कमी असलेल्या अपवादात्मक धातूंची घनता शोधून काढा. सोडियम मोकळ्या हवेत न ठेवता रॉकेलमध्ये का बुडवून ठेवतात? तुमच्या आजूबाजूला असलेल्या धातू आणि अधातूंचं निरीक्षण करून खालील तक्ता पूर्ण करा. मूलद्रव्य, धातू किंवा अधातू, गुणधर्म आणि उपयोग.